नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं पुन्हा एकदा आठवीचा ब्रिज कोर्स याची सेकंड ऍक्टिव्हिटी इंग्रजीला विषय चला तर सुरुवात करूया लर्निंग आउटकम काय आहेत आपले लर्निंग आउटकम कॉम्पिटन्सी स्टेटमेंट अंडरस्टँड अनाउन्समेंट अँड स्पीचेस ऑन फॅमिलियर टॉपिक्स बघा आपल्याला स्पीचेस किंवा अनाउन्समेंट शाळेत जातो आपण शाळेत अनाउन्समेंट होत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा वेगवेगळे स्प... प्रकारचे स्पीच दिले जातात जसं महाराष्ट्र दिन आपण म्हणू शकतो स्पीच दिलं गेलं पंधरा ऑगस्ट आहे सव्वीस जानेवारी आहे किंवा कोणत्या महात्माची जयंती असेल तर त्यावेळेस स्पीच दिलं जातं तर हे फॅमिलियर टॉपिक्स असतात हे तुम्हाला लक्षात घ्यायचे त्याच्यावर आपण एक स्पीच बनवू समजा असं बनवू कन्सिडर केलं आपण सेकंड पॉईंट काय फाइंड स्पेसिफिक डिटेल त्या स्पीचवर तुम्हाला डिटेल्स काय शोधायचे आहे फॅक्ट्स त्याच्यातलं सत्यता शोधायची आहे आणि इन्फॉर्मेशन ह्याच्यामधनं आपल्याला काय माहिती मिळाली हे तुम्हाला बघायचं इन द फॉर्म ऑफ स्पीच आता फॅक्ट्स डिटेल्स आणि इन्फॉर्मेशन ह्या तिन्ही गोष्टी त्या स्पीचच्या माध्यमातून आपल्याला आप मिळवायच्या आहे किंवा समोरच्याला द्यायच्या आहे त्यात आपल्याला डायलॉगचा सुद्धा आपल्याला वापर तिथे करायचा असतो आणि त्याच्यातनं स्टोरी सुद्धा आपण सांगत असतो जसं बरेचसे स्टुडंट्स लोकमान्य टिळक त्यांच्या जयंतीच्या वेळेस किंवा महात्मा फुलेंच्या जयंतीच्या वेळेस त्यांच्याबद्दल भाषण करताना त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग सांगता मग ते एका गोष्टीच्या माध्यमातून सांगत असता आणि त्याचबरोबर तेच स्टुडंट त्यांचे प्रसिद्ध डायलॉग्स आपण त्याला डायलॉग म्हणू जसं लोकमान्य टिळकांचा प्रसिद्ध डायलॉग आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच आता या प्रकारचे जे डायलॉग्स आहेत हे डायलॉग तुम्हाला पॉइंट आउट करायचे यु गॉट माय पॉइंट आता नेक्स्ट बघा पॅरेंट्स टीचर्स तुमच्यासाठी ह्या काही इंस्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत फेलिसिटर्स तुम्हाला पण इन्स्ट्रक्शन काय आहेत टीचर पॅरेंट डिलिव्हर अ स्पीच इन अ प्रॉपर वे आता टीचर किंवा पॅरेंट्स तुम्ही घरी असताना एखादं स्पीच तयार करा छोटासा टॉपिक घ्या फॅमिलियर असेल त्यांना तो फॅमिलियर म्हणजे ओळखीचा तो टॉपिकवर तुम्ही त्यांना एक स्पीच द्या भाषण करून दाखवा गिव्ह प्रॉपर आयसीक्यूज फॉर ग्रुप डिस्कशन ऑन स्पीच आता आयसीक्यूज काय असतं बघा आयसीक्यूज म्हणजे इन्स्ट्रक्शन चेकिंग क्वेश्चन्स म्हणजे ज्या काही इंस्ट्रक्शन्स दिलेल्या असतात तुम्ही त्याच्यावर क्वेश्चन्स बनवायचे आणि ते आपण व्यवस्थित पडताळणी करून घ्यायचे गिव प्रॉपर आयसीक्यू फ्रॉम ग्रुप डिस्कशन ऑन स्पीच तुमचं जे काही ग्रुप डिस्कशन झालं असेल स्पीचवर त्याच्यावर जे स्पीच दिलं असेल त्याच्यावर ग्रुप डिस्कशन करण्यासाठी काही प्रश्नावली बनवायचे आज क्वेश्चन इन ऑन गिवन स्पीच त्या स्पीचवर तुम्ही प्रश्न विचारा मोटिवेट देम टू लिसन स्पीच अँड कलेक्ट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन त्या स्टुडंट्सला तुम्ही मोटिवेट करा स्पीच ऐकण्यासाठी आणि त्याच्यातनं त्यांना माहिती मिळवण्यासाठी त्यांना प्रवृत्त करा गॉट इट आता इन्स्ट्रक्शन जशा स्टुडंट्स टीचर्सला दिल्या तशा स्टुडंट्सला सुद्धा आहे लिसन द स्पीच अटेंटिव्हली जे स्पीच तुमचे पॅरेंट्स किंवा तुमचे टीचर्स तुमच्यासमोर वाचणार आहे ते एकदम काळजीपूर्वक ऐकायचं आहे थिंक अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी ती ॲक्टिव्हिटी पूर्ण पण करायची आपल्याला फॉलो द इन्स्ट्रक्शन्स ऑफ द टीचर्स तुमच्या शिक्षकांनी दिलेली जे इंस्ट्रक्शन्स असतील ते activity तुम्ही फॉलो करा तुम्ही फॉलो करतातच पण या पण फॉलो करा डिस्कस इन युअर ग्रुप अँड प्रेझेंट इट टू द क्लास तुमच्या क्लास समोर तुम्ही त्याचं डिस्कशन करा आणि त्यांच्या समोर ते तुम्ही मांडा आता तुमचं स्पीच तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला पाठवा मित्र मैत्रिणींचं स्पीच तुम्ही स्वतःकडे मागवा किंवा तुमच्या ग्रुपवर एकमेकांना शेअर करा आणि शेवटचा पॉईंट आहे त्याच्यामधला फील फ्री वाईल आस्किंग क्वेश्चन आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचारणार समोरच्याला स्पीच बद्दल तर त्यावेळेस फ्रीली तुम्ही ते प्रश्न विचारा म्हणजे तुमची लिस्निंग ऍक्टिव्हिटी पण चालेल चांगली आणि क्वेश्चनिंग ऍक्टिव्हिटी सुद्धा तुमची चांगली होईल गॉट इट आता लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये हा टीचरचा पॉईंट आहे त्यांनी पहिल्यांदा हे स्पीच विद्यार्थ्यांच्या समोर वाचून दाखवायचंय बघा काय मी स्पीच वाचून दाखवतो स्टुडंट्स गुड मॉर्निंग चिल्ड्रन टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट हेल्थ अँड फिटनेस एव्हरी स्टुडंट मस्ट ट्राय टू कीप गुड हेल्थ इट इज नॉट व्हेरी डिफिकल्ट टू डू सो द फर्स्ट रिक्वायरमेंट इज अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज morning air is very fresh we should take exercise in this air here we can do yogasana and pranayams food plays very important role in the development of health we must take a balanced diet we should take a fresh healthy food and avoid junk food because it is unhealthy for our body milk and some butter must be a part of our diet we should take meal at regular time it is not good to keep on eating something or the other all the time then for healthy body we need attention free mind we can do meditation for peace and tranquility at last we can say health is wealth he plus speech tuncha samur aslela आता या स्पीचवर आधारित तुम्हाला काही क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले क्वेश्चनरीज आहेत आता त्या क्वेश्चन्स कडे आपण बघूया सगळ्यांनी लिसन टू द स्पीच अँड कंप्लीट ऍक्टिव्हिटी तुम्ही तर ऐकलं स्पीच आता क्वेश्चन्स बघा पहिले त्याचे आन्सर्स पण दिलेले पण तुम्ही पण ट्राय कर त्यासाठी व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर हेल्थ हेल्थ ची फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे आपली अर्ली टू बेड अर्ली टू राईज ही फर्स्ट रिक्वायरमेंट कडेट सेकेंड क्वेश्चन वाई शुड वी अवॉइड जंक फूड कारण बिकॉज इट इज अनहेल्दी फॉर अवर बॉडी अपने शरीरा सा कस है अनदी है फॉल्स स्टेटमेंट स्टेटमेंट बढ़ुन घो से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स ट्रू और फॉल्स मॉर्निंग एयर इज नॉट गुड फॉर एक्सरसाइज ते म्हणता मॉर्निंग एअर आपल्या आपल्यासाठी चांगलं नाही तर हे कसं स्टेटमेंट आहे फॉल्स तिथे त्यांनी दिलंय आपल्याला वी कॅन डू मेडिटेशन फॉर पीस ऑफ माइंड मेडिटेशन कशासाठी करतो आपण पीस ऑफ माइंड शांतता मिळावी शरीराला मनाला ट्रू स्टेटमेंट थर्ड स्टेटमेंट इट इज गुड टू कीप अँड इटिंग ऑल द टाइम दिवसभर खात्रा एकदम चांगलं असतं बरोबर आहे का नाही इट्स अ फॉल्स स्टेटमेंट चुकीचं स्टेटमेंट आहे वी मस्ट टेक अ बॅलन्स डायट आपण काय घेतलं पाहिजे तर बॅलन्स डायट घेतलं पाहिजे हे योग्य आहे बरोबर हे स्टेटमेंट कसं आहे ट्रू आहे चला आता नेक्स्ट पार्टकडे आपण वळूया सॉल्ट डेमो ऍक्टिव्हिटी बघा मी हे तुमच्या समोर आणतो सॉल्ट डेमो ऍक्टिव्हिटी टीचर डिलिवर्स अ स्पीच अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ ट्री अँड इट्स युजफुलनेस आता इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीवर टीचर्सने स्पीच डिलिव्हर करायचं आहे आता मी शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आहे म्हणून मी एक छोटंसं स्पीच तुमच्यासाठी काढलेलं आहे मी स्वतः आता इथे देऊ नाही शकत पण मी ते मला वाचून दाखवतो त्याच्यावरून आपल्याला काही तुम्ही स्वतः क्वेश्चन्स तयार करा आणि तुम्हाला ते क्वेश्चन्स मला विचारायचे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही ते टाका बघा स्पीच ऐका सर्वांनी ट्रीज आर व्हायटल ॲज द बिगेस्ट प्लांट्स ऑन द प्लॅनेट दे गिव्ह अस ऑक्सिजन स्टोर कार्बन स्टॅबिलाइज द सोइल अँड गिव्ह लाइफ टू द वर्ल्ड वाइल्ड लाइफ दे अल्सो प्रोवाइड अस विद मटेरियल्स फॉर टूल्स अँड शेल्टर दे प्रोवाइड अस फ्रुट्स फ्लावर्स हर्ब्स अँड वूड मेडिसिन अँड ऑक्सिजन विच इज क्वाईट इम्पॉर्टंट फॉर अस यू आता मी तुम्हाला हे स्पीच तुमच्या समोर वाचून दाखवलं ओके okay? याच्यावर तुम्हाला आधारित एक क्वेश्चन एक एक्झाम्पल म्हणून विचारलेलं आहे वॉट डू ट्रीज हेल्प अस ट्री हेल्प अस बाय प्रोव्हाइडिंग फ्लार्स फ्रूट वूड हर्ब्स मेडिसिन अँड ऑक्सिजन गॉट इट याच्यासारखे तुम्ही अजून काही क्वेश्चन्स तयार करा माझं स्पीच तुम्ही ऐकलंय तुम्ही जर नसेल ऐकलं तर पुन्हा रिवाइंड करा आणि पुन्हा ऐका स्पीच आणि त्याच्यावर क्वेश्चनरी तुम्ही तयार करा ओके okay? आता प्रॅक्टिस काय करायची teachers group form teacher form four groups of students and gives following instruction instructions discuss in your group and collect the main points from the speech about health and fitness and note down these main points in your book notebook and the group leader will present it to the class आता ग्रुप तयार करायचा त्याच्यात तुम्हाला स्पीच द्यायचं हेल्थ अँड फिटनेसवर आता हेल्थ अँड फिटनेसवर मला असं वाटतं की मी एक थोडंसं स्पीच तुम्हाला देतो त्या आधारे तुम्ही ते तुम तुमच्या पद्धतीने अजून बनवा शॉर्ट स्पीच देतो पटकन हेल्थ अँड फिटनेस हेल्थ इज डिफाईन्ड ॲज स्टेट ऑफ फिजिकल मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेयली फिजिकल वेलबिंग हेल्थ अँड फिटनेस गो हँड इन हँड वी हॅव टू स्टे हेल्दी We have to keep fit. We must concentrate on our fitness if we have to maintain our health. Health is wealth, and we must take care of ourselves. Being healthy does not merely refer to exercising regularly, it is a much vaster concept. In this article, we have provided one extended good. पॉईंट्स ऑफ हेल्थ गॉट इट दिस इज अबाउट हेल्थ अँड फिटनेस आता हा हेल्थ अँड फिटनेस बद्दलचा एक शॉर्ट स्पीच मी तुमच्या समोर मांडलं ओके okay? याच्यावर तुम्ही डिस्कशन करा कलेक्ट सम पॉइंट इन युअर नोटबुक ओके आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी पॅरल ऍक्टिव्हिटी रि आता आपल्याला ह्याच्यावर अजून एक्सटेंड करायचं वेल्दी हॅबिट्स चांगल्या हॅबिट्स बघा मी इथून सुरुवात करतो ब्रशिंग टीथ इन मॉर्निंग अँड नेल्स सकाळी सकाळी उठल्यावर आपण ब्रश करतो इट्स अ गुड हॅबिट आणि लवकर उठतो हे चांगली गोष्ट अर्ली गो टू बेड रात्री लवकर झोपायला जा म्हणजे तुम्ही लवकर सकाळी उठणार टेक बाथ एव्हरी डे दररोज आंघोळ करा हे तर फार महत्वाचं आहे काही काही स्टुडंट्सला ही हॅबिट नाही आहे पॅरेंट्स यू शुड कम्प्लेंट अबाउट इट टू द टीचर्स कटिंग नेल्स एव्हरी वीक दर आठवड्याला तुमचे नख तुम्ही कापलेच पाहिजे ओके यू शुड कीप युअर नेल्स क्लीन आफ्टर मिल रिन्स अवर माउथ रिन्स हा शब्द तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल रिन्स म्हणजे काय आपण गुळना करतो ना त्याला आपण म्हणतो रिन्स ओके okay? आफ्टर मिल रिन्स युअर माउथ म्हणजे आपण जेवणानंतर गुळना करा ओके okay? ज्या धात अन्नाचे कण असा तोंडात ना ते निघून जातील गेटअप अर्ली आणि सकाळी लवकर उठा गॉट इट या तुमच्या काही एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या तुम्हाला घरी करायच्या म्हणजे तुम्ही फॉलो पण केलं तर चांगली गोष्ट राईट डाऊन द डिफरंट वेज टू बी हेल्दी अँड फिट आता हेल्दी आणि फिट राहण्यासाठी काय काय करता येईल बरं आपल्याला तर आपण एक्सरसाइज करू शकतो रेग्युलरली तुम्ही हेल्दी डाएट घेऊ शकता तुम्ही आनंदी राहू शकता त्याच्यामुळे पण तुम्ही हेल्दी राहू शकता बरोबर आता दीक्षा ऍपवर तुम्हाला म्हणजे त्यांनी क्यू आर कोड तर याच्यात दिलेला नाही आहे पण या ठिकाणी दीक्षा ॲपची तुम्हाला युट्यूबची ही लिंक दिलेली आहे या लिंकवर जाऊन तुम्ही रिलेटेड व्हिडिओ अजून बघू शकता माझ्या व्यतिरिक्त तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता ओके माय टेक अवे टुडे आय लर्न काय शिकलो आपण आज द इम्पॉर्टन्स ऑफ हेल्थ अँड फिटनेस इन अवर लाईफ अंडरस्टुड अंडरस्टूड थँक्स फॉर वॉचिंग स्टुडंट्स